एखाद्या नेत्याची ताकद ही केवळ एका विधानसभा मतदारसंघापुरतीच मर्यादित नसते तर त्याचा प्रभाव हा शेजारच्या तीन ते चार मतदारसंघांवर पडलेला असतो असाच प्रभाव आहे तो, तो जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेंचा कर्डिलेंचा तब्बल पाच मतदारसंघांवर प्रभाव आहे त्यामुळे आमदार होण्यासाठी शिवाजीराव कर्डिले यांच्या मदतीची गरज ही उमेदवाराला पडते म्हणजे पडतेच शिवाजीराव कर्डेले यांचं अहिल्यानगर शहर आणि तालुक्यावर कसं वर्चस्व आहे शिवाय नेवासा पारनेर श्रीगोंदा या मतदारसंघाचे आमदार हे शिवाजीराव कर्डेल नेमके कसे ठरवतात तेच या व्हिडिओच्या माध्यमातनं जाणून घेणार आहोत पूर्वीचा नगर आणि आत्ताचा अहिल्यानगर तालुका हा पूर्वी दोन विधानसभा मतदारसंघांना जोडलेला होता नगर शहर मतदारसंघातील काही भाग आणि नगर तालुका तसंच नेवासा तालुक्यातील भाग असे दोन मतदारसंघ होते पण दोन हजार आठच्या पुनर्रचनेत नगर तालुका हा तब्बल तीन मतदारसंघात विभागला गेला श्रीगोंदा पारनेर आणि राहोरी या तीन मतदारसंघाला नगर तालुक्याचा ता भाग जोडण्यात आला शिवाजीराव कर्डिले हे कोणत्याही पक्षात असले तरी तालुक्यातील ग्रामपंचायती सेवा सोसायट्या बाजार समिती तालुका खरेदी विक्री संघ हे कर्डिलेंच्या ताब्यात असतात त्यातूनच तालुक्यातील कार्यकर्तेही कर्डेलेंच्या पाठीशी एकनिष्ठ आहेत त्यामुळेच ते राहुरी नगर पाथर्डी या मतदारसंघातून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे सलग दोन टम आमदार झाले राहुरी मतदारसंघाला जेऊर महसूल मंडळातील बावीस गावं जोडलेली ले आहेत त्यात कर्डेलेंचं गाव बुरहाननगर नागर कापूरवाडी शेंडी पिंपळगाव माळवी आणि जेऊर ही मोठी गावं आहेत इथं कर्डिलेंचं वर्चस्व आहे तर श्रीगोंदा मतदारसंघाला नगर तालुक्यातील अडुतीसहून अधिक गावं जोडलेली आहेत या, गाव या गावांमध्ये पन्नास हजारांहून अधिकचे मतदार आहेत वाळकी आणि चिंचोडी पाटील अशी दोन मोठी गावं याच मतदारसंघात येतात इथून भाजपचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत आता श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झालीय त्यामुळे इथून भाजपच्या उमेदवाराला विजयी होण्यासाठी कर्डिलेंच्या मदतीची आवश्यकता असणार आहे कर्डिलेंचं वर्चस्व असलेला तिसरा मतदारसंघ म्हणजे पारनेर विधानसभा या मतदारसंघात नगर तालुक्यातील तीसहून अधिकची गावं आहेत त्यात चास निंबळक देहरे वडगाव गुप्ता नवनागापूर अशी मोठी गावं आहेत त्यामुळे महायुतीला इथून उमेदवार देताना कर्डिलेंची मदत घ्यावी लागणार आहे कर्डिले ग्रामीण भागातील राजकारणी असले तरीही अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर शहर या मतदारसंघात त्यांना मानणारे कार्यकर्ते त्यात काही जण नगरसेवक आहेत कर्डिलेंचा जुना मतदारसंघ होता त्यात नेवासा तालुक्यातील काही गावांमध्ये अजूनही कर्डिलेंचा संपर्क आहे कर्डिले हे सगळ्यांचेच प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी आठ वाजता उपलब्ध असतात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करडिलेंचा हा जनता दरबारच आहे त्यामुळेच पाच विधानसभा मतदारसंघात कर्डिलेंचा चांगला संपर्क आणि कार्यकर्ते आहेत आणि याचाच फायदा लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना काही गावांमध्ये झालेला दिसून आला त्यात पारनेर श्रीगोंदा आणि नेवासा या मतदारसंघात तर कर्डिलेंच्या मदतीशिवाय महायुतीचा उमेदवार निवडून येऊ हो शकत नाही त्यामुळे कर्डिलेंचा शब्द अंतिम आहे इतकं तर नक्की आहे आता यंदाच्या निवडणुकीत कर्डिले यांची मदत घेतल्याशिवाय पारनेर श्रीगोंदा नेवासा येथील महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचं गणित हे पक्क होऊ शकत नाही असं राजकीय विश्लेषकांचं सांगणं आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी